नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज तुमचं आपल्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये सहर्ष स्वागत करतो. एन्जॉय केला असेल मागील दोन दिवसापासून. पूर्ण आठवडा आपण ज्याप्रमाणे अनालिसिस करतोय परफेक्टली मार्केट त्याप्रमाणे जातंय, आणि नक्कीच काही स्टॉक्स दिले ते पण खूप साऱ्या जणांनी एन्जॉय केले, कारण तुमच्या कमेंट्स, तुमचे रिप्लाय आमची टीम मी स्वतः पाहत असतो आणि तुम्ही केलेले प्रॉफिट्स आम्हाला खूप छान वाटते. मित्रांनो, चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. आज आपण निफ्टीचं डेली अनालिसिस तसंच वीकली अनालिसिस करूया, जेणेकरून सोमवारी मार्केट काय असेल, आपल्याला कसा ट्रेड घ्यायचा आहे हे लक्षात ठेवायचंय, कारण सोमवारी मार्केट तुम्हाला फसवू शकतं. हे तुम्हाला जे सांगितलंय ते नक्की कशा प्रकारे तुम्हाला इथे मी सांगायचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी चॅनलला जर सगळ्यात आधी भेट देता तर सबस्क्राईब करा, कारण त्याशिवाय अपडेट्स तुमच्यापर्यंत येणार नाहीत. आणि बऱ्याच जणांना सुरुवात करायची तर डीमॅटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला क्लिक करून तुम्ही आमच्या अंतर्गत ही जॉईन करू शकता. मित्रांनो, सगळ्यात येतो आता निफ्टीकडे. निफ्टीचं आजचं क्लोजिंग आहे 17,859 बरोबर, आणि आपलं काचा अझम्पशन होतं की 17,920 खाली मार्केटमध्ये जोरदार फॉल भेटणार आहे, आणि तो बऱ्यापैकी भेटला. परंतु आता काय होणार आहे हे सांगतो. ओके, ॲज पर डेली कॅनल तर जोरदार स्ट्रॉंग सेलिंग झालेलं आहे. ओके, आणि ॲज पर तो थोडा सपोर्टच्या इथून बाउन्सबॅक आला आहे शेवटच्या अर्ध्या तासामध्ये. काळजी करायची नाही आहे, त्याला पण आपण बघणार आहे. थोडं मी आता जातो याच्यानंतर विकलीमध्ये आपल्याला काय दिसतंय हे तुम्हाला इथे मी थोडक्यात दाखवणार आहे. इथे बघा, आपण विकली कॅन्डल्स मी तुमच्यापर्यंत ओपन केलेले आहेत. विकलीमध्ये काय झालं की ह्या वीकमध्ये जोरदार पडलं, त्याच्या मागच्या वीकमध्ये जेवढी वाढ दाखवली होती तेवढाच डाऊनफॉल ह्या वीकमध्ये, म्हणजे सामना टायअप आहे ह्या वीकचा मागच्या वीकचा. त्याच्या मागच्या वीकमध्ये पण जोरदार पडलं होतं. महत्वाची गोष्ट काय असेल आत्ताच्या कंडिशनला, तर 17,750 हा जो महत्वाचा स्ट्रॉंग सपोर्ट इथे मार्केट घेताना प्रयत्न करणारे लक्षात ठेवा. 17,750 जर तुटला तर खूप जोरदार फॉल येऊ शकतो तो 17,600-200 आणि अल्टिमेटली 17,000 एंड ऑफ द मंथ घेऊन जाईल. आता महत्वाची लेवल असेल 17,750, म्हणजे तुम्हाला क्विक सपोर्ट असेल, कारण सोमवारी तो थोडा गडबड करणार आहे, दोन्ही साईडला तो खेळवेल तुम्हाला ओपनिंगला. ओके, आणि इनकेस जर तो वरच्या साईडला जायचा प्रयत्न करतोय तर 18,200 पुन्हा तुमच्यासाठी एक रेजिस्टन्स म्हणून बसलेला असेल, एक वीकली टाइम फ्रेमवर बघतोय तर. ओके, हे वीकचा अंदाज तुम्हाला सांगतोय. वीकमध्ये 17,750 तुटला तर सेल करायचं आहे आपल्याला. 18,200 वर जातो तर आपण बाईंगचा विचार करू. आता इंट्राडे करायचे सोमवारी त्यांच्यासाठी काय, क्विकमध्ये सांगतो. ओके, याच्यामध्ये आपण बघूया की इंट्राडे जर मी करतोय तर याच्यामध्ये काय कंडिशन्स असतील माझ्यासाठी. इथे बघा, हा कॅन्डल्स आपण 15 मिनिटाच्या लावतोय, आणि याच्यामध्ये मला तरी असं दिसतंय की आपण जी कालची एक लेवल काढली होती, बऱ्याच जणांना मी ते दाखवतो मुद्दाम ऍड करून. इथे बघा, 17,600 येईल असा आपला अंदाज होता. मोस्टली 17,800 आसपास आला, तिथून त्याने बाउन्सबॅक घेतलाय शेवटी, काळजी करू नका. ओके, आत्ताच्या कंडिशननुसार मला असं वाटतं की 17,900 तो क्विक रेजिस्टन्स पकडू शकतो. सोमवारी पहिल्यांदा 17,800 क्विक सपोर्ट झोन म्हणून काम करेल, आणि 17,900 हा क्विक रेजिस्टन्स, म्हणजे दोन्हीकडे पण खाली वर 60-70 पॉईंटची रेंज आहे. इथे थोडं रेंगा लावणार आहे, आणि अगदीच इन डेप्थमध्ये ज्या अपडेट्स असतात त्या टेलिग्रामला असतात. टेलिग्रामची लिंक खाली आहे, त्या लिंकवरून जॉईन करा. आजकाल खूप सारे फेक अकाउंट आपल्या नावाने लोक बनवत आहेत आणि काहीही देत आहेत, तर ती लिंक फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कारण तिथे तुम्हाला रोजच्या रोज मार्केट अपडेट, स्टॉक्स वगैरे सगळे इन डेप्थमध्ये मी देतो. ओके, तर लक्षात ठेवताल तुम्ही ह्या दोन लेवल्स, करंट लेवल पासून 60 पॉईंट वर 60 पॉईंट खाली तुम्हाला दोन्हीकडे पण आहेत. हे झालं निफ्टीचं. आता बँक निफ्टीवाल्यांसाठी काय आहे तर आपण डिटेलमध्ये जाऊन बघूया. बँक निफ्टी आपल्याला काय दाखवतो इथे जर बघितलं आपण तर बँक निफ्टीची कंडिशन पण सेम आहे, फक्त बँक निफ्टीमध्ये थोडा मोठा पाय हे आलेला आहे, बाउन्सबॅक थोडा आलेला दिसतोय, परंतु भिण्याची गरज मला वाटत नाही. ओके, काही लोक लगेच कॉलच्या मागे पळतात, म्हणजे त्यांना वाटतं की मार्केट वर गेले की आता लगेच कॉल चालतील, परंतु बाबांनो ट्रेंड बघा, ट्रेंड इज डाऊन ना, ट्रेंड डाऊन येतोय इथे. मोस्टली तो पुन्हा एकदा खालच्या साईडला येण्याचा प्रयत्न चालू आहे मार्केटचा. 41,600 दिशेने त्याची गोडदौड चालू आहे, कारण इथे जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर त्याला इथे खालच्या साईडला एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन तयार झालेला आहे. ओके, हा सपोर्ट झोन खूप इम्पॉर्टंट असणार आहे. 41,600 लेवल खूप महत्वाचं काम करेल पुढच्या आठवड्यासाठी. कसं तर थोडं वीकलीमध्ये बघूया आपल्याला, कारण वीकलीमध्ये आपल्याला परफेक्ट अंदाज याच्यामध्ये येणार आहे. ओके, चला मी थोडे कॅन्डल्स चेंज करतो. वन वीकमध्ये मी जातोय. आता वन वीकमध्ये मला असं दिसतंय इथे पण सामना थोडा टायअप व्हायच्या कंडिशनमध्ये आहे. ओके, मागच्या वीकमध्ये जेवढी काही तेजी भेटली होती ते सगळे परत तेवढ्या खालच्या दिशेने आलाय, त्या म्हणण्यात थोडा कमी आलेला आहे. परंतु आत्ताच्या कंडिशननुसार मला असं दिसतंय की हा इथे पूर्णपणे वीकलीमध्ये पण एक सपोर्ट झोन त्याला बनतोय. ओके, आजचा व्हिडिओ थोडा मोठा होईल, काळजी नाही, तुम्हाला थोडा अजून डीपमध्ये सांगतो, कारण आपल्याला असे पण 2 दिवस आहेत, छानपैकी एन्जॉय करू शकता तुम्ही याच्यामध्ये. ओके, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, आता 42,200 लेवल आहे, 41,600
हा वीकली मध्ये क्विक सपोर्ट असेल, 41,600 तुटला तर तुम्हाला खूप मोठा फॉल आणखीनही पाहायला मिळणार आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यावरती जर आपण जातोय तर 42,600 हा महत्वाचा रेझिस्टन्स असेल वीकली कॅन्डलसाठी. दोन्हीच्या वर तुम्हाला त्या वीकमध्ये मोठ्या मुवमेंट मिळतील. आता ज्यांना इंट्राडे करायचं त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठीही मी इथे सांगतो. इंट्राडे जर करताय तुम्ही तर त्याच्यासाठी इथे महत्वाच्या गोष्टी असतील तुम्हाला की ह्या ज्या कॅन्डल्स बनतायत याच्यामध्ये ह्या खूप महत्वाच्या आहेत. पूर्णपणे कॅन्डलवर थेरी, मी जे काही शिकवतो कॅन्डलवर, अगदी एक ट्रेड कॅन्डल बघून कसा ट्रेड घ्यायचा इथपर्यंत मी तुम्हाला तयार करणार आहे, ओके. आणि ज्यांना ऍडव्हान्स शिकायचं त्यांच्यासाठी ऑनलाईन कोर्सेस आहेत, याची लिंक सगळं खाली डिटेलमध्ये आहे. कारण मास्टर व्हायचे तर डीपमध्ये जाऊन शिकलं पाहिजे, नॉर्मल जर तुम्हाला शिकायचं आहे यूट्यूब चॅनल इज बेस्ट आहे माझा, ओके. ज्यांना ऍडव्हान्स जायचं त्यांनी खाली जाऊन जॉईन करू शकता. याच्यामध्ये बघा मोस्टली कंडिशन्स काय काय आहेत, आपण याच्यामध्ये बघूया की आत्ताच्या कंडिशनला सेम आहे, पूर्णपणे डाऊनफॉल आहे. ॲज अ अपेक्षित आपण जो होतो तो काय दिसत होता की पूर्णपणे डाऊन येईल याच्यामध्ये. इथे पण सेम कंडिशन मला अशी दिसते की तो पूर्णपणे अजून एक सपोर्ट आहे 41,600. तुम्हाला मी आधीही बोललो होतो 41,000 बॉटम अजून टेस्ट करायचा आहे त्याला, त्याने केलेला नाही, तो करू शकतो पुढच्या वीकमध्ये, ओके. मोस्टली कंडिशन लक्षात ठेवा. आणि महत्वाची कंडिशन 42,400 42,600 ह्या दोन रेजिस्टन्स लेवल क्विक आहेत मार्केटला. आणि मार्केट जर 41,900 हा सपोर्ट लेवल ब्रेक करतोय तर बँक निफ्टीमध्ये जोरदार फॉल मिळेल. करंट पोझिशन 42,200, याच्यावर तुम्हाला 200 पॉईंट प्लस आहे, 200 पॉईंट डाऊन आहे, ओके. दोन्हीकडे सोमवारी सुरुवातीला खेळवेल आणि नंतर मग डाऊन साईड येईल. ज्या लेवल सांगितल्या आहेत त्या तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आहेत. 41,750 खाली जोरदार डाऊन आहे, लक्षात ठेवा बँक निफ्टीमध्ये, ओके. आपला पूर्णपणे बायस असा आहे की मार्केट करेक्शन येऊ शकतं, त्या न्यूज वगैरे सगळ्या नंतर तयार होतात येतात, ओके. त्यांची काळजी करू नका, टेक्निकली चाला, आपण पूर्णपणे टेक्निकली आहोत. आता जर काही स्टॉक्सची आपण चर्चा करूया, दोन बाईंग साईड दोन सेलिंग साईड बघूया. मार्केट पॉझिटिव्ह राहते तर बाईंग साईडला विचार करा, मार्केट निगेटिव्ह राहते तर सेलिंग साईडचा विचार करा, जेणेकरून तुम्हाला दोन्ही साईडला ट्रेड घेता येतील. आणि ज्या लेवल देईल त्याच्यावर किंवा त्याच्या खालीच नाही ती लेवल आली तर सोडून द्यायचं आहे, ओके. याच्यामध्ये मी पहिला जो स्टॉक्स घेतोय तो पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड कंपनी, लक्षात ठेवा पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड ह्या स्टॉकचं नाव आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये आम्हाला छानपैकी ब्रेकआउट दिसतोय, लक्षात ठेवा. तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं तर इथे ट्रेंडलाईन ब्रेक करताना दिसतोय तो, ओके. तर याच्यामध्ये हा बघितला आपण पहिला पीजी इलेक्ट्रोप्लास्ट. याच्यानंतर दुसरा जो एक स्टॉक बघा आपण याच्यामध्ये सांगतो तुम्हाला मी की इंगरसोल रँड लिमिटेड. इंगरसोल रँड लिमिटेड हा स्टॉक आहे, ओके. याच्यामध्ये पण आम्हाला ब्रेकआउट दिसतोय, लक्ष ठेवा याच्यामध्ये की 2000 वरती जर दिसला तर तुम्हाला तिथून तो छान रॅली दाखवेल 2050 वगैरे पर्यंत, ओके. आणि याच्या आधीचा जो स्टॉक दिला होता मी पीजी इलेक्ट्रोप्लास्ट, याला तुम्हाला 1160 बघायचं आहे. 1160 वरती गेला तर तुमच्यासाठी तो ऍक्टिव्ह होईल आणि 1200 पर्यंत टप्प्याटप्प्याने रॅली दाखवू शकतो, किंवा हार्डली 4-5% मिळाले तर निघून जावा, जास्त हाऊ करायची गरज नाही आपल्या स्ट्रॅटेजीनुसार, ओके. दोन बघितले पीजी इलेक्ट्रोप्लास्ट, इंगरसोल रँड. इनकेस मार्केट डाऊन स्टेपला राहते, डाऊन साईडला राहते, तर तुमच्यासाठी पहिला स्टॉक असेल थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ओके. थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे नाव आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये जोरदार डाऊन साईड आम्हाला पॉसिबल वाटतेय. 588.80 क्लोजिंग ऍटची, 585 खाली जोरदार सेलर्स ऍक्टिव्ह होतील. 575 आणि 560 पर्यंत तो टप्प्याटप्प्याने जाईल. कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाही हा, फक्त एक तुम्हाला मी लेवल्स दाखवतोय, ट्रेड करताना स्वतःचा अनालिसिस वापरायचं इथे, ओके. याच्यानंतर ना पुढची गोष्ट आहे, जो 4 नंबरचा स्टॉक आहे तो आहे TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, IT सेक्टरची कंपनी आहे. IT सेक्टर पुढच्या आठवड्यात पूर्ण धुमधडाका करू शकतं, लक्षात ठेवा. IT सेक्टरला फोकस करा, IT सेक्टरचे बरेच स्टॉक पडायचे तयारी तिथे. 3300 खाली धुमधडाका, ओके. 3211 खाली याच्यामध्ये आपल्याला धुमधडाका दिसेल, ओके. तर नॉर्मली ह्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष ठेवायचं याच्यामध्ये काय दिसतंय ते 3200 खाली, ओके. क्लिअर, तुम्हाला ही लेवल समजली 3200 खाली TCSला, ओके. तर अशा प्रकारे हे होते दोन बाईंग साईड दोन सेलिंग साईड. पुढच्या वीकमध्ये काय होणार हे आपण अंदाज केलेला आहे. तसेच लवकरच वर्कशॉपच्या तारखा पण तुमच्या जाहीर होत आहेत. आपल्या पुणे आणि मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी आपले वर्कशॉप येत आहेत पुढच्या वीकमध्ये, म्हणजे जानेवारीचा शेवटच्या मध्ये पुण्यात. मी तारखा लवकरच देतो तुम्हाला, आपल्या टेलिग्रामला येतील. या व्यतिरिक्त तुमचे काहीही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता, कमेंटमध्ये जावा, तुमचा अभिप्राय द्या. जे आपण ह्या व्हिडिओज आहेत आपल्या त्याच्यामधून तुम्हाला काय काय नवीन शिकायला मिळतंय, आणि असंच जर शिकायचं असेल तर तुमची लाईक महत्त्वाची आहे. आम्हाला तुमची लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यांनाही सांगा निफ्टी बँक निफ्टी स्टॉक्स
शेअर मार्केट डिटेल शिकायसाठी एकमेव हक्काचा मराठी चॅनल शंभूराज खामकर आज सबस्क्राईब करा. थांबतोय ते मित्रांनो, भेटूया पुढच्या मंगळवारी. धन्यवाद.